अशा स्टोरी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा हॅलो मित्रांनो माझे नाव आदित्य आहे मी महाराष्ट्रातल्या बारामती शहरात राहतो माझे वय एकोणीस वर्ष आणि मी एक इलेक्ट्रिशियन आहे त्यामुळे मला कंपनीच्या कामासाठी बहुतेक वेळा वेगवेगळ्या शहरात जावे लागत असे दिवाळीच्या सुटीमध्ये मी हिंगणघाटला माझ्या घरी आलो होतो घरी सर्वांना बरोबर ही चांगल्या प्रकारे साजरा केला सणात माझी काकी ही घरी आल्या होत्या त्याचं वय अठ्ठावीसच्या जवळपास होत काही वेळ त्याच्याशी घरातल्या गोष्टीबद्दल बोलणं झालं मग त्याने असंच बोलताना विचारलं की तू घरी येशील का माझ्या घरचा पंखा चालत नाही आहे मी त्यावर होकार दिला आणि त्यांना मी बुधवारी येईन म्हणून सांगितलं ठरल्याप्रमाणे मी आधी काकींना फोन करून कळवलं की मी घरी येतोय त्यानीही समोरून होकार दिला मी ठरल्याप्रमाणे दुपारी एकच्या दरम्यान घरी पोहोचलो काकी घरी एकट्याच होत्या काका कामाला गेले होते मी आत घरात आलो आणि काकींनी मला बसायला सांगितलं मग काकी आत जाऊन पाणी घेऊन आल्या काही इथल्या तिथल्या गोष्टी झाल्या मग मी त्यांना विचारल दाखवा कुठे ठेवला आहे फॅन मी घेतो एकदा बघून काकीने मला आतल्या खोलीकडे येण्यास सांगितले मी त्यांच्या मागे खोलीकडे आलो काकींनी तेव्हा मॅक्सी घातली होती आम्ही दोघे आतल्या खोलीत आलो आतल्या खोलीत खूप सामान ठेवले होते आत सुद्धा जास्त जागा नव्हती एक व्यक्ती जाईल एवढीच मधून जागा होती मी काकीच्या मागे हळूहळू पुढे चालत राहिलो काकीने एका कोप्यात ठेवलेल्या पंख्याकडे बोट दाखवले तो खूप जुना पंख होता त्यात मला तो पर्त चालू होण्याची काही शक्यता वाटत नव्हती तरीसुद्धा मी तो पंखा उचलला आणि जवळच्या टेबलावर ठेवला काकी माझ्या बाजूलाच उभ्या होत्या आणि कोणी तो आणला होता त्याबद्दल सांगत होत्या मी पंखा बनवण्यास सुरुवात केली तेवढ्यात काकी खाली बसल्या आणि खाली एका पिशवीमध्ये ठेवलेले सामान बघू लागल्या माझी नजर जशी खाली गेली मी पाहिलं काकीची गल्ली पूर्ण वरून दिसत होती काकीने काही घातलं नव्हतं ती जशी खाली वाकली मला वरून तिचे स्तन स्पष्ट दिसू लागले तिच्या हालचालीने तिचे ते आंबे हलत होते मी पंखा बनवणं सोडून काकांचे ते तोंडातून पाणी आणणार दृश्य पाहत बसलो मी काकींकडे बघतच होतो की तेवढ्यात काकीने पिशवीतून एक दोरी काढली आणि ती हात करून खेचताना चुकून तिचा हात माझ्यावर लागला मी काया रंगाची ऑफिसची पेंट घातली होती आणि वर शर्ट तिचा हात लागताच काकींनी वर बघितले आणि सॉरी म्हणाली आणि काही झाल्यासारखं केलं पण इथे माझ्याला आता खास सुटू लागली होती मी एक हात खाली नेहून ला खाजवळ मी खाजवत असताना काकीने नजर चुकवून मला पाहिलं मी परत काही मिनिटाने हात खाली नेहाला आणि परत सॉट्टा खाजवळ यावेळी काकी माझ्या समोरच टक लावून बघतच राहिली तिलाही कळालं की माझा सॉट्टा पेंटच्या आत ताटला आहे आता मला राहावेनासे झाले या ह्याआधी किमी काही करेन काकींनी परत खाली बसून काम करता करता तिचा हाताचा कोपरा माझ्या सोट्टावर घासला आणि ह्यावेळी तिने दोन ते तीन वेळा हाताचा कोपरा सोट्टावर घासला तिचा हात लागताच माझा सॉट्टावर खाली सरकला तिच्या त्या कृत्याने मी वेडात झालो माझा सहा इंचाचा मोठा सॉट्टा आता पेंटमध्ये सामावत नव्हता काकी जशी माझ्याकडे पाठ करून काम करू लागली मी लगेच माझ्या पॅन्टची चैन उघडली आणि सॉट्टा बाहेर काढून सरळ ताठ करून ठेवला काही वेळाने जशी काकी फिरली ती एकदम दचकली ती माझ्या सॉट्टा बघून माझ्याकडे बघू लागली पण मी तिच्याकडे पहिले नाही आणि काम करत राहिलो असं दाखवत होतो जस काही झालंच नाही आहे काकी परत काम करू लागल्या पण ह्यावेळी त्या काम करत करत माझ्याजवळ आल्या त्याचं तोंड हळूहळू माझ्या सॉट्टाकडे येऊ लागले काही क्षणानंतर ती वेळ आलीच जिचा मी विचार करत होतो काकी एकदम जवळ आल्या आणि त्यांनी हळूच काकी जशी माझ्याकडे पाठ करून काम करू लागली मी लगेच माझ्या पॅन्टची चैन उघडली आणि सॉट्टा बाहेर काढून सरळ ताठ करून ठेवला काही वेळाने जशी काकी फिरली ती एकदम दचकली ती माझ्या सॉट्टा बघून माझ्याकडे बघू लागली पण मी तिच्याकडे पहिले नाही आणि काम करत राहिलो असं दाखवत होतो जस काही झालंच नाही आहे काकी परत काम करू लागल्या पण ह्यावेळी त्या काम करत करत माझ्या जवळ आल्या त्याचं तोंड हळूहळू माझ्या सॉट्टाकडे येऊ लागले काही क्षणानंतर ती वेळ आलीच जिचा मी विचार करत होतो काकी एकदम जवळ आल्या आणि त्यानी हळूच माझ्याला तोंडात घेतलं जसा सोट्टा काकीच्या तोंडात घेला मी एकदम स्तब्ध झालो डोळे बंद करून तो काकींच्या गर्मजिभेचा स्पर्श माझ्या मोठ्यावर अनुभवू लागलो काकीने मग माझा सॉट्टा हातात पकडला आणि माझ्या समोर तोंड करून सॉट्टा हलवत तोंडात घुसवला आणि आत बाहेर करू लागल्या आहा अहाहा अह काकीचे ते सॉट्टा चोखणे मला खूप आवडू लागले मी एक हात खाली नेला आणि काकींच्या डोक्यावर फिरवू लागलो मी आता पूर्ण सेक्सच्या मूडमध्ये आलो होतो काही वेळाने मी काकींना हात पकडून उभं केलं आणि घट्ट मिठी मारली काकीच शरीरसुद्धा गर्म झालं होत मी घट्ट मिठी मारून काकींच्या पाठीवर हात फिरवू लागलो काकींनी घातलेली मॅक्सी एकदम पातळ कपडेची होती त्यामुळे मला काकीच शरीर पूर्ण जाणवत होत मग मी काकींना मानेवर चुंबन घेतलं होठांवर चुंबन घेतले आणि जवळ दहा ते पंधरा मिनिटे मी काकींना होठांवरच चुंबन घेत राहिलो नंतर आम्ही एकामेकांचे कपडे काढू लागलो काकीने माझ्या शर्टचे बटण उघडले आणि शर्ट, शर्ट काढून टाकला मग मी काकांची मॅक्सीवर खेचून काढून टाकली वर करून काढताच काकींचे हापूस आंबे उड्या मारत बाहेर आले काकीने आतब्रा घातला नव्हता काकीचे बॉल एकदम कडक दिसत होते मी ते आंबे बघताच त्यावर तुटून पडलो मी दोन्ही हाताने काकींचे स्तन दाबू लागलो आणि निप्पल तोंडात घेऊन चोखू लागलो आहा हहा हा हा अहा हा अह अहा हा अहा हहा हंत्या आवाजाने माझा अजून जोश वाढला आणि मी जोरात काकींचे आंबे पिळून काढले काकी खूप जोशमध्ये आल्या त्यांनी माझी पेंट खोलली आणि मी खाली करून काढून टाकली पेंट काढताच काकी जोर जोरात त्याचा हात माझ्यावर घासू लागली मग त्यानी माझी चड्डी सुद्धा खाली केली आणि सोट्टा मोकळ केलं मी आता पूर्ण नागडा काकींसमोर होतो सोट्टा मोकळा होताच काकीने सोट्टाला हातात धरलं आणि माझ्या होठांवर चुंबन केलं आणि खाली हाताने सोट्टा जोर जोरात मागे पुढे करून हलवू लागली त्या हलवण्याने मी एकदम तापलो आणि काकांची चड्डी पकडली आणि खाली करून काढून टाकली चड्डी काढताच मी समोर टेबलावर ठेवलेला पंखा हाताने खाली फेकला आणि काकींना टेबलावर बसवलं आणि खाली सून काकींचे दोन्ही पाय माझ्या खांद्यावर ठेवले आणि योनीवर तुटून पडलो जीभ काकींच्या योनीत घुसवून चाटून काढली काकींचे खूप जास्तच पाणी सुटले होते जणू खूप दिवस झाले ठोकून घेतली नव्हती जवळ पंधरा ते वीस मिनिटे मी काकींची योनी चाटली मग उठलो आणि सॉट्टा हातात धरला आणि काकींच्या योनीत असाच घुसवला दोन्ही पाय हातात धरले आणि हळूहळू करून काकींच्या योनीत आत बाहेर करून झू लागलो काकींची योनी खूप गर्म लागत होती मी ठोकण्याची गती वाढवली वर ककीच्या होठांवर चुंबन घेत खालून कचाकचा ठोकू कचा लागलो काकी ओरडू लागली हहा हा 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 अह अहा हा हा, हा। तिचा तो आवाज ऐकून मी अजून जोशमध्ये तिला चोदू लागलो आयाया काकी आ आयाया काकींच्या योनीतून पाणी बाहेर उडू लागलं माझा पूर्ण सोट्टा ओला झाला मी गती वाढवली कारण माझं पण पाणी उडवण्याचा जवळ येऊ लागला होता कचाकचा ठोका कचा ठोकत मी लगेच सोट्टा बाहेर काढला आणि असाच काकींच्या अंगावर धरून हलवला आणि सर्व पाणी काकींच्या पोटावर उडवलं काही पाणी काकींच्या दोन्ही स्तनांच्या मध्ये उडाले मग मी काकींना सोडले आणि बाजूला झालो आम्ही दोघेही जोरजोरात श्वास घेत होतो मी माझे कपडे उचले आणि बाजूला उभा राहून कपडे घालून घेतले काकीने पण तिचे कपडे घातले मग काकीजवळ येऊन मला धन्यवाद म्हणाली मीही त्यांना धन्यवाद केलं आणि म्हणालो अजून काही रिपेरिंग करायचं असेल तर बोलवा मला मी लगेच ये त्यावर काकी त्यावर काकी हसल्या आणि हो नक्की बोलावेन असं म्हणत खोलीतून बाहेर गेल्या मी मग तिथून निघालो आणि परत घरी गेलो तो काकींना ठोकण्याचा अनुभव आपल्याच बारामती शहरात आठवणींचा ठरला